संगमनेरातील निळवंडे येथे प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेचा ठराव क्रमांक सात नुसार निळवंडे कालव्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना आणि पुढाऱ्यांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय हा एकमुखी ठराव संगमनेरातील कासारे गावातील गावकऱ्यांनी केल्यानं आता राजकीय पुढाऱ्यांची चांगलीच गोची होणार आहे पाहूया ही बातमी पन्नास वर्षानंतर निळवंडे धरण पूर्ण झालं आज धरणामध्ये पाणीही साठलं आहे पण काही लोक अडथळे निर्माण करत असल्यानं आजही धरणाचं पाणी आमच्या शेतशिवारापर्यंत पोहोचलं नसल्याची संतप्त भावना संगमनेर तालुक्यातील कासारे गावच्या गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे जोपर्यंत निळवंडे धरणाचं पाणी गावात येत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावात फिरू देणार नसल्याचा ठराव प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला आहे भर निवडणुकीच्या तोंडावर निळवंडेचं पाणी चांगलं पेटण्याची शक्यता निर्माण आहे निळवंडे धरणाचा पाणी प्रश्न पाण्याचा प्रश्न गेले पन्नास वर्ष म्हणजे प्रलंबित राहिलेला आहे आणि या अशी पहिलीच योजना असेल देशामध्ये का पन्नास पन्नास वर्ष रखडवलेली योजना आहे ती आणि त्याच्या मागे जर कृती समितीने आज अतिशय चांगल्या पद्धतीने ती न्यायालयात जाऊ लढून राहिली आणि अतिशय चांगल्या प्रकारे ती जनतेसाठी लढते तिच्यामध्ये त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही त्यांची एक समाजसेवेची भावना आहे जनतेची भावना आहे तर या मा आम्ही आता इथून आमच्या गावातून आम्ही सव्वीस जानेवारीला आज सर्व ग्रामस्थांच्या एकमताने निर्णय घेतलेला आहे का एकही राजकीय पुढारी आमच्या गावात आम्ही प्रवेश करून देणार नाही आणि जोपर्यंत नेवंडे धरणाचं पाणी आमच्या गावात येत नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण माझं वैयक्तिक मत येते या एकशे ब्याऐंशी गावांनी संपूर्ण मतदानावर बहिष्कार टाकावा आज आमच्या कासारे गावची परिस्थिती जर एकंदरीत पाहता आमच्याकडे एवढं म्हणजे आमचं जवळजवळ भरपूर क्षेत्र असून प्रत्येक कुटुंबासाठी आम्हाला भरपूर जमीन असून आमच्या इथं महिला वर्ग तरुण माझे मुलं आमचे तरुण बांधव हे सगळे रो आमच्या उपजीविकेसाठी बाहेर जातात आम्हाला एवढ्या जमिनी असून आम्हाला जर त्या जमिनींचा काही उपयोगच नाही तर मग आम्ही करायचं काय तर पाणी कृती कुछ, कृती समितीच्या वतीने जे आमच्याकडे एकशे ब्याण्णव गावामध्ये जो काय बे शी गावामध्ये जे काही पाण्यासाठी आंदोलनं चालू आहेत जे काही पाण्यासाठी सर्वांनी स्वतःच्या जीवावर बेतून घेतलेले असे काही उपक्र उपक्रम आहेत त्यासाठी आम्ही सर्व महिलाही त्यांच्या आमच्या पुरुषांच्या पाठीमागे सहभाग घेणार आहोत घेत घेणार आहोत नवे नवे या या आप, आसल, तर घेतलेला आहे जर यासाठी या कुठलाही राजकीय पुढारी असेल नेता असेल तर त्यांना आमच्या गावामध्ये आम्ही प्रवेश करू देणार नाही जर समजा आढळल्यास जर आमचे मुलं असतील आमचे कुणी समाज बांधव असतील आमचे गावातले कुणी असो महिला वर्ग असो त्या सर्व तुमची काय परिस्थिती करतील है सांगता है नहीं। हे सांगता येणार नाही देशात निळवंडे हे पहिलंच धरण असं आहे की राजकारण्यांच्या राजकीय खेळात त्याला पूर्ण होण्यास तब्बल पन्नास वर्ष लागली अकोले तालुक्यात असलेल्या या धरणावर आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या मात्र आजही या धरणाचा लाभ क्षेत्रातील अकोले संगमनेर कोपरगाव या तालुक्यातील एकशे ऐंशीपेक्षा जास्त गावांना मिळालेला नाही धरणात पाणी आहे पण धरणाचे कालवे निधीअभावी पूर्ण झाले नसल्यानं लाभक्षेत्रातील दुष्काळी भागात पाणी पोहोचलंच नाही आता सरकारनं कालव्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे कालव्यांची कामं सुरू झाली होती पण काही राजकीय नेत्यांनी या कालव्यांच्या कामास विरोध केला आणि लाभ क्षेत्रातील नागरिक संतप्त झाले कालव्यांची कामं तत्काळ पूर्ण व्हावीत म्हणून कालवा समितीनं पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला होता तरी देखील कामं सुरू होत नसल्याने कासारे गावाच्या गावकऱ्यांनी अखेर पाणी जोपर्यंत गावात येत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात फिरकू न देण्याचा ठराव केला आहे आज असा ठराव घेतला आहे राज की राजकीय सर्व पक्षांना आम्ही इथं बंद केलेली आहे त्यांचा या ठिकाणी येण्यासाठी त्यांना निषेध केलेला आहे कारण आम्हाला जोपर्यंत आमच्यावाल्या हक्काचं जे निळवंड्याचं जे पाणी आहे ते जोपर्यंत आम्हाला इथं पर... आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इ कुठल्याही राजकीय पक्षाला या ठिकाणी आम्ही थारा देणार नाही कारण आमच्यावाल्या आज पन्नास वर्षापासून हा रख रखडलेला प्रकल्प आहे आमच्यावाला आजा गेला आजाच्या काळामध्ये तयार झाला तो आणि नंतर आमचा बाप गेला आणि आम्ही अर्ध्यावरती पोहोचलो काय आमच्यावाल्या याची परिस्थिती आहे हे तुम्हाला तिथं बसून समजणार नाही तुम्ही आमच्या गावात येऊन बघा आमची परिस्थिती बघा काय आहे आम्हाला जानेवारी फेब्रुवारीपासूनच टँकर लागतो आमच्याकडं नेहमीच पाऊस कमी पडत असतो आणि आम्ही ह्या आशेवरती जगतोय आमच्यावाल्या लोकांच्या चातकाप्रमाणे या नेळवंड्याच्या पाण्याकडे लक्ष लागलेलं आहे आणि आम्ही ह्या गोष्टीचा आम्ही सातत्याने पाठपुरावा केला सुद्धा आम्हाला हे भेटत नाही आहे हे पाणी आम्हाला आमच्या हक्काचं एका मिळू नये आम्ही यासाठी तसं बघायला गेलं तर हे काम शासनाचं आहे शासनाने केलं पाहिजे का आम्हाला जर आमच्या कृती समितीला जर मान्यता मिळवावं लागते आमचं मला जर ही लोकशाही एक काय आहे हुकुमशाही आहे या ठिकाणी जर आम्हाला आमच्या हक्काचं पाणी तुम्ही तयार तिथं आम्हाला धरण तयार करून दिलं आणि त्या धरणामध्ये जर तुम्हाला जर काही त्रुटी आहे त्या त्रुटी आम्हाला स्वतःला जाऊन तिथं कोर्टामध्ये मांडावं लागते आम्हाला इकडं ना त्या दिल्लीला जाऊन आणावं लागलं आमच्या कृती समितीला मग हे काय आहे म्हणजे आम्हाला जर आमची कृती समिती नसती तर अजून काय आम्हाला आमचे प्रश्न मांडायलासुद्धा जागा नसती राहिली आमच्या कृती समितीनं एवढं जर एवढं हक्कासाठी आमच्यावाल्या लढू राहिली आम्ही आमच्या स्वतः आम्ही जर उभं राहिलो आहे आज आमच्यावाल्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे का प्यायला पाणी नाही प्यायला पाणी नाही जे पाणी येतं ते गढूळ पाणी येतं ते आंघोळीच्या लायक नाही ते पिण्यासाठी जा वापरलं जातं जनावरं बी तर मरायला लागलेले आहेत ले। माणसं लेकरा बाळाशी आम्ही कामाला जातोय बाहेर कामसुद्धा मिळत नाही मग काय परिस्थिती शासनाला कळत नाही का एकशे ब्याऐंशी गावाची जर अशी परिस्थिती आज तालुक्यात सुद्धा एवढे गावं नाही एवढा मोठा हा परिसर आहे याचा शासन विचार का करत नाही हे राजकारण जर तुम्ही आमच्यासाठी करणार असल पाण्यासाठी जर राजकारण करणार रा असेल तर आम्ही राजकीय लोकांना थारा देणार नाही हा आमचा विरोध नाही राजकारणी कोणल्याही लोकांना विरोध नाही परंतु आमच्या हक्कासाठी जे पाणी भेटणार आहे त्याच्यासाठी जर, जर तुम्ही विरोध करणार असल तर आम्ही तुम्हाला विरोध केल्या वाचून राहणार नाही